سجل 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 موت هاي برجع بس سبلا لي तू मध्ये तुमचं स्वागत आहे आपण खेरगाव तहसील कर्जत डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी आलो जसं की आपल्याला काका पिसाळ यांनी फोन केला म्हणजे आमच्या इथं दोन साप निघलेले आहेत भिंतीच्या कडेला तुम्ही झटपट या आणि त्या बाजूला तुम्ही बघू शकता जसं की तुम्ही बघू शकता हा नॉन पॉझिटिव्ह आहे गवते म्हणून त्याला बाईट झालेला आहे हा ह्याला कोबराचा बाईट झालेला तुम्ही बघू शकता त्याने पण काहीतरी खाल्लेलं आहे बरं का त्याने पण खाल्लेलं काहीतरी त्याला पळत आहे ना हे थोड्या वेळातच हा मरण पावणार आहे तर हे काही तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोबरा दडून बसलेला आहे आपण त्याला पण काढणार आहोत यायचं मी वाटतं तर नाही येणार काय करायचं आपण फुकला तर काय केलं तरी त्याचा वीस खाली गेलं आहे का नाही तर मग चालून केलं पळू नका पळू पळायचं नाही काही नाही घाबरून जाता पळू नका आता काही घाबरून जातो तुमच्या हातात आले नाही नाही खाणार शिकारी प्राणी शिकार केल्याशिवाय खाणार नाही नॉर्मल शूटिंग काढतात काय नियम नाही घाबरून गेला ते आता मला मारते काय आपल्या पळा हातात असे हातात कोणाला काय करायचं चावणार नाही तुम्ही वाढून जसं की तुम्ही आता बघितलं आपण हा बदाम जातीचा कोबरा पकडलेला आहे आणि याला सुरक्षित जंगलात सोडून येणार आहोत परंतु असं समजायचं नाही की हा बदाम जातीचा किंवा मोठा नाग चावलाय मला आणि माझं काही खरं नाही किंवा माझ्या कुटुंबाचं किंवा माझ्या जनावरांचं काही खरं नाही तर असं काही समजायचं नाही किंवा तुमच्याकडे एक ते सव्वा तास असतो आणि तेवढ्या एक ते सव्वा तासात तुम्ही कुठल्याही प्रकारे मोठ्या दवाखान्यात किंवा कुठल्याही हॉस्पिटलात तुम्ही सहजासहजी जाऊ शकता आणि तुमच्या पाळीव प्राण्याचा किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्याचा तुम्ही सहजासहजी वाचू शकता अशा पद्धतीने आपला वेगवेगळ्या माहितीचा यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही बघू शकता निसर्गप्रेम रेखा नारायण यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता आणि वेगवेगळ्या माहितीचा व्हिडिओ बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगणं असं की मी जसं करतो आहे तसं कृपा करून तुम्ही करू नका कारण माझा परत